नमस्कार पालक मित्रांनो आणि विद्यार्थी मित्रांनो, आपण आपले सामान्य जीवन जगताना आपल्याला अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. अनेक वातावरणाचा परिणाम आपल्या शरीरावर आणि आपल्या आरोग्यावर आपल्याला होताना दिसत असतो. अनपेक्षित आपल्याला काही व्याधी सुद्धा जडत असतात. अशा प्रसंगी आपण काय करतो? तर अशा प्रसंगी आपण काही घरगुती उपचार करत असतो. समजा जर घरामध्ये कोणाला सर्दी झाली तर आई काय करते? त्याला वाफ देते. जर कधी एखाद्याला ताप झाला तर आई त्याच्या डोक्यावर काय करते? थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवते. जर एखाद्याचा घसा खराब झाला तर त्याला आपण गरम पाण्याच्या गुळण्या करायला सांगतो. एखाद्याला जर कधी काही खरचटलं, काही जखम झाली तर लगेच आपण किचनमध्ये धावत जातो आणि आपल्या किचनमधनं स्वयंपाकगृहामधनं हळद आणतो आणि त्या जखमीवर काय करतो? लावत असतो. अशा या छोट्या छोट्या आजारांवर आपण काय करत असतो? घरगुती उपचार करत असतो. आपण या पाठामध्ये सुद्धा हेच बघणार आहोत की छोटे छोटे आजार कोणते आणि घरगुती उपचार त्यावर कशा प्रकारे केले जातात हे आपण या आजच्या आपल्या छोटे आजार आणि घरगुती उपचार या पाठाच्या माध्यमातून शिकणार आहोत.